सोन्यासारखा प्रोडक्ट आहे. हे काय काम करतं तर हे पीजीआरचं काम करतं. पीजीआर म्हणजे प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर. बाजारातून आपण जे पीजीआर आणून वापरतो ते पीजीआरचं काम करतं, प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर. आपलं जे फायनल प्रोडक्ट असेल, फायनल फळ असेल किंवा ते जे काही पीक असेल, त्याचा आकार, त्याचा कलर, त्याचं टेक्स्चर, त्याची चव, हे सगळं एकसारखं तुम्हाला दिसेल. सावंत साहेबांची जी कलिंगडं होती ते 3800 ग्रॅम ते 4 किलो, 200 ग्रॅमची डिफरन्सची अख्खं 15 टन फळ होती. एकही फळ मोठं नाही, एकही फळ छोटं नाही, अख्खी कलिंगडं एकसारखी. म्हणजे समोर जरी बघितली कोणतेही कलिंगड उचला 3800 ग्रॅम, 3900 ग्रॅम किंवा 4 किलो, त्याच्या वर नाही त्याच्या खाली नाही, एकसारखं सगळं. कांद्याला जरी वापरला आपण तर साधारण 400 ग्रॅम 450 ग्रॅमचा कांदा निघतो, एकसारखा कांदा निघतो. त्याचा कलर, त्याचं टेक्स्चर, त्याचा रंग एकसारखं, सगळं प्रोडक्ट, फायनल प्रोडक्ट हा सगळा सोन्यासारखं निघतं. जेणेकरून आपण तो माल जो आहे तो ग्रेड 1 ला म्हणजे 1 नंबरलाच विकायचा, रेट पण चांगलं येईल. त्या दिवशी आपण ड्रायव्हरही ऐकलं, कुठल्या दिवशी म्हणजे नाव नाही लक्षात, कुठेतरी शेतकऱ्यांनी सांगितलं की आल्याचं पीक गुंठ्याला 8-9 क्विंटल घेत होता, तेच पीक गुंठ्याला 2 टनापर्यंत गेलं. तेच प्रोडक्ट वापरू, खर्च तेवढाच करू.